नमस्कार. पाण्याचा डॉक्टर ॲक्वागार्ड प्रस्तुत झी मराठी दिशा, को पॉवर्ड बाय कॅडबरी डेअरी मिल्क, गुड नाईट ॲक्टिव प्लस, ट्रस्ट पार्टनर मिराडॉर, असोसिएट स्पॉन्सर्स टोटल हायपर्फ मोटरसायकल इंजिन ऑइल आणि कालनिर्णय. या सोहळ्यात मी प्रसाद ओक आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. सरस्वती पूजनानं आजच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेलीच आहे आणि मला खरंच उत्सुकता वाटायला लागली आहे की कधी एकदा झी मराठी दिशाचा पहिला कोरा करकरीत अंक आपल्या हातात पडतो आहे. या आठवडापत्राच्या प्रकाशनाच्या आधीपासूनच माझं त्याच्याबद्दलचं मत असं झालं आहे की हम तो तेरे आशिक है. काय आहे, काय आहे नक्की हे झी मराठी दिशा आठवडापत्र? हीच उत्सुकता मनात बाळगून आजच्या या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. महाराष्ट्राचे आपले लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. त्याचबरोबर बरेचसे मान्यवर सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी सुरुवातीला दीप प्रज्वलन करावं. मुंबईचे महापौर माननीय विश्वनाथजी महाडेश्वर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री माननीय सुशीलकुमारजी शिंदे, केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री माननीय रामदासजी आठवले, SL ग्रुपचे शिल्पकार आणि मार्गदर्शक तसेच राज्यसभेचे सदस्य माननीय सुभाषजी चंद्रा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि Z24 आणि झी मराठी दिशाचे मुख्य संपादक माननीय विजयजी कोवळेकर. आता मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करतो की त्यांनी रिमोट कंट्रोल हातात घ्यावा आणि झी मराठी दिशा या आठवडापत्राचं मागच्या पडद्यावरती प्रकाशन करावं. झी समूह हे सुभाषजींनी पाहिलेलं आणि प्रत्यक्षात उतरवलेलं एक सुंदर स्वप्न आहे आणि हे स्वप्न फक्त महाराष्ट्रानंच नव्हे तर अवघ्या भारतानंच आपलं मानलं आणि देशाच्या सीमा ओलांडून आता ते जगाच्या कक्षा गाठत आहे, जगाला गवसणी घालत आहे. सर्व माध्यमांमध्ये झी समूह आहे आणि नुसता आहे असं नाही तर तो प्रभावी आहे, आघाडीवर आहे. झी मराठी दिशा हे त्यांचं नवं स्वप्न आहे आणि मराठीत झी मराठी, झी युवा, झी टॉकीज आणि झी 24 तास या वाहिन्या आहेत आणि आता हे नवं आठवडापत्र आम्ही सुरू करतो आहोत. आता मराठीमध्ये सुरू करतो आहे म्हटल्यानंतर मराठी माणसांनी प्रश्न विचारणं हे स्वाभाविक आहे. आता हे कशाला असं अनेक लोक विचारतात.
आणि मराठी माणसांचं वैशिष्ट्य असं आहे की तो प्रश्न विचारतो, खात्री करून घेतो आणि मग आपल्याला काय करायचं आहे ते करतो. परंतु मुद्रित माध्यमांचं अस्तित्व संकटात आहे का, मराठी भाषेचं भवितव्य काय आहे, अशा प्रकारची चिंता अनेक जण व्यक्त करतात. पण चिंता आणि चर्चा करत बसून प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळे झी समूह नेहमी एक पाऊल पुढे असतो. तो चिंता आणि चर्चा करत बसत नाही, त्यातून मार्ग शोधतो आणि पुढचं पाऊल टाकतो. तर झी मराठी दिशा हे आठवडा पत्र आहे. म्हणजे केवळ एकाने मला विचारलं, पुण्यात गेल्यानंतर प्रश्न विचारतात लोक, त्याने विचारलं की हे आठवडा पत्र काय काढलं आहे, साप्ताहिक का म्हणत नाही. त्याचं कारण असं आहे की हे रूढ पद्धतीचं साप्ताहिक नाही. याच्यामध्ये बातम्या नसतील, पण बातमी मागच्या बातमीचा मागोवा असेल. मुंबईपासून जगापर्यंत सर्व स्तरांवरच्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या घटना घडामोडींचा मागोवा असेल, वेध असेल. अध्यात्मापासून तंत्रविज्ञान तंत्रज्ञानापर्यंत सर्व क्षेत्रांच्या विषयांचा परामर्श घेतलेला असेल. ताजेपणा हे त्याचं वैशिष्ट्य असेल. अगदी पहिला अंक जरी नंतर आपण पाहिलात तर किती ताजेपणा असू शकेल याची खात्री आपल्याला पटेल. विश्वासार्हता आणि विधायकता हा त्याचा गाभा असेल. निराशेचं सगळीकडे वातावरण दिसतं. सारेच दीप कसे मंदावले, आता ज्योती विझू विझू झाल्या, अशी परिस्थिती आहे की काय असं वाटायला लागतं. अशी परिस्थिती नाही. चांगलं काम करणाऱ्या व्यक्ती आहेत, संस्था आहेत, उपक्रम आहेत, अनेक गोष्टी आहेत. चांगलं घडतच नाही का असा प्रश्न पडता कामा नये. चांगलं घडतं आहे, तिथपर्यंत माध्यमांनी पोहोचलं पाहिजे असं आम्ही मानतो. आणि त्याचाच एक भाग म्हणून अलीकडच्या काळामध्ये झी 24 तासचं काम मी पाहायला लागल्यापासून, तुम्ही पाहिलं असेल, आम्ही सुखवार्ता नावाचा एक कार्यक्रम सुरू केलेला आहे, ज्याच्यामध्ये फक्त पॉझिटिव्ह न्यूज दिल्या जातात, ज्यातून आशा निर्माण होईल, प्रकाश निर्माण होईल, अशा प्रकारचं ते वार्तापत्र आहे. तोच दृष्टिकोन तुम्हाला दिशामध्येही दिसेल. झी मराठी दिशामध्ये अशा विधायक कथा कहाण्या आणि त्यांचं काम वेगवेगळ्या वेळेला आपल्याला मांडलेलं दिसेल. आता मी केंद्रीय समाज कल्याण मंत्री माननीय रामदासजी आठवले यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या खास शैलीत शुभेच्छा द्याव्यात. आमची आहे मराठी भाषा, पाहूया जी मराठीची कशी आहे दिशा. आमची आहे मराठी भाषा, पाहूया जी मराठीची कशी आहे दिशा. महाराष्ट्राच्या विकासाची मुख्यमंत्र्यांना मला हे नशा. महाराष्ट्राच्या विकासाची आम्हा सर्वांना हे नशा. म्हणूनच शिवरायांच्या आणि भीमरायांच्या विचारांची आम्हाला आहे आशा. न येणारे आम्ही आलेलो आहोत एकत्र, न येणारे आम्ही जी साठी आलो आहोत एकत्र. तुम्हाला वाटत असेल हे बघून विचित्र, पण आम्ही सर्वजणच आहोत या महाराष्ट्रासाठी एकमेकाचे मित्र. पण आम्ही सर्वजणच आहोत या महाराष्ट्रासाठी एकमेकांचे मित्र. म्हणूनच आमच्या मनामध्ये सुंदर असं उभं आहे मराठीचं चित्र. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एक नवीनच अशा पद्धतीचा प्रयोग. सुभाषचंद्रजी आणि कोवळेकरजी यांनी केलेला आहे. म्हणजे जी मराठी हा जो चॅनल आहे हा महाराष्ट्रामध्ये नंबर 1 चॅनल, लोकप्रिय असणारा चॅनल आहे. आणि बातम्या या चॅनलवरून दाखवण्याची भूमिका तर आपली आहेच आहे, पण आपल्या चॅनलनी मराठी साप्ताहिक, आठवड्यातून एकदा साप्ताहिक सुरू करण्याचा निर्णय घेतला. आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आमचे मित्र सुशीलकुमार शिंदेजी तो उपस्थित आहेत, राज ठाकरेजी, तशी त्यांची ना आमची सहजासहजी भेट होत नाही, परंतु जी साठी आम्ही सर्वजण तुमच्या पाठीचे आहोत. आमचे पक्ष वेगळे असतील, पण भाषा आमची मराठी.
आमची जात वेगळी असेल, पण आम्ही सगळे महाराष्ट्राचे. आणि याचा आम्हाला अभिमान आहे की आम्ही सर्वजण या महाराष्ट्रासाठी, मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी आम्ही एकत्र येतो. मी मार्मिकमध्ये सुरुवातीला खूप वर्ष काम केलं. त्याच दरम्यान मी 2 वर्ष मी लोकसत्ता दैनिकामध्ये फ्रीलान्सर म्हणून काम केलं, व्यंगचित्रकार म्हणून. नंतर सामना होता, सामनामध्ये मी व्यंगचित्र करत असे, आणि आता फेसबुकवर. पण हे कितीही माध्यमं जरी आली, तुमचं व्हॉट्सॲप येऊ देत, तुमचं काय तुमचं फेसबुक येऊ देत, काय इंटरनेट, टेलिव्हिजन चॅनल, किती काही जरी आलं, तरी वर्तमानपत्र उघडून वाचणं याच्यासारखी मजा आजही नाही. आज मी हे ज्यावेळेला साप्ताहिक ज्यावेळेला सुरू करायचा विचार किंवा त्यांनी मला ज्यावेळेला बोलून दाखवलं, त्यावेळेला मला असा प्रश्न पडला. अनेक लोक म्हणत आहेत की आता ह्या सोशल मीडियाच्या याच्यामध्ये वर्तमानपत्रांचा खप खाली येणार, आता वाचणार कोण, साप्ताहिक कोण वाचणार, कोण सगळं बघणार, सगळे लोक गोष्टी नेटवरती बघतात, इतर ठिकाणी बघतात, हातात घेऊन आता ह्या गोष्टी कोण वाचणार. अशा वेळेला एक माणूस विचार करतो आणि अशा प्रकारचं परत साप्ताहिक करणं काढण्याचं धाडस दाखवतो. हे काही साधी सोपी गोष्ट नाही. पण ज्यावेळेला मी विजय कुळेकर साहेब ज्यावेळेला मला भेटायला आले, निमंत्रण द्यायला आले, त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की म्हटलं मी सामना दैनिकामध्ये मी दर रविवारी एक व्यंगचित्राची स्ट्रीप यायची माझी, की आत्ताची तुमची कल्पना ऐकून म्हटलं मला ती गोष्ट आठवली की एक स्ट्रीप यायची, व्यंगचित्रांची स्ट्रीप, आणि त्याच्यावरती लिहिलेलं असायचं गेला आठवडा, आणि सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, त्यातला रविवार सोडून द्या, पण शनिवारपर्यंत त्याच्यात त्या दिवसाची प्रमुख महत्त्वाची बातमी कोणती, त्याच्यावरचं व्यंगचित्र एका चौकोनात एका चौकटीमध्ये असायचं, असे ते 6 चौकोन असायचे, आणि त्याचं कॅप्शन होती गेला आठवडा. सहज बोललो, चुकून बोललो की असं मी करायचो, कोवळं करते ते काय सोडतात, मला वाटलं आमच्यासाठी करा. गेले 2-3 दिवस ते माझ्या मागे लागले, मला वेळ नाही मिळाला, परंतु मी या नवीन साप्ताहिकासाठी नक्की मी व्यंगचित्र करीन. मी आपल्याला नक्की शब्द देतो, मलाही काय करायला आवडेल, काहीतरी नवीन काहीतरी घडत असेल तर काहीतरी करायलाही मजा येते. आज हे जे धाडस केलेलं आहे विजय कोवळेकरांच्या हातामध्ये, ही गोष्ट आलेली आहे, ते उत्तम रीतीने सांभाळतीलच. आजपर्यंतचा त्यांचा हा ट्रॅक रेकॉर्ड हेच सांगतो की ते उत्तम सांभाळतील. आणि पुन्हा एकदा मी सुभाषजींना मनपूर्वक शुभेच्छा देतो की त्यांनी परत एकदा वाचन संस्कृतीचं धाडस पुन्हा त्यांनी न्यूज प्रिंटवरती आणलं, याबद्दल मी त्यांना खरंच मनापासून मी मनपूर्वक त्यांना शुभेच्छा देतो. आणि या नव्या धाडसाला मी कोळेकर साहेबांनाही शुभेच्छा देतो, आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आता मी एस एल ग्रुपचे शिल्पकार आणि मार्गदर्शक राज्यसभेचे सदस्य माननीय सुभाषचंद्र यांना विनंती करतो की त्यांनी झी मराठी दिशाला आपला आशीर्वाद द्यावा. मुंबई पाऊस असतानाही आपण सर्वजण वेल काढून या कार्यक्रमाला आलात, आपला सर्वांचं स्वागत. इस महाराष्ट्र से बड़ी यादें जुड़ी हैं, महाराष्ट्र के लोगों ने एक इतना प्यार दिया. जब जी मराठी एंटरटेनमेंट चैनल शुरू किया 96 में, बहुत अच्छा रिस्पॉन्स मिला. एक दिन उस जी मराठी के अवार्ड के दिन हम लोग बैठे थे, तो उस समय के माजी मुख्यमंत्री विलासराव जी देशमुख ने बोला कि सुभाष जी, आप मराठी का इतना चैनल चलाते हैं, हमारी मराठी फिल्म इंडस्ट्री बंद पड़ी है, जो किसी समय में अच्छी चलती थी. तो हमने उसको चैलेंज के रूप में स्वीकार किया, और जी मराठी, जी ने मराठी सिनेमा को दोबारा पूरा जोश दिया. मुझे आशा है कि आज ये जी मराठी दिशा और इसके पीछे कल्पना इतनी है कि लोगों को एक पॉजिटिव दिशा में हम लोग लेके जाएं. आज नेगेटिविटी का जो ज़माना किसी भी अखबार, किसी भी टेलीविज़न स्टेशन में हम देखें तो सब नेगेटिविटी ज़्यादा भरी है. और बहुत बार तो भारतीय संस्कृति के बारे में बात करना आजकल मीडिया के अंदर एक प्रकार का थोड़ा गुना बनता जा रहा था, उसको वापस ठीक करने का प्रयास जो जी ग्रुप ने लिया है, उसमें भी हम लोग प्रयास करेंगे जी मराठी दिशा को, दिशा के अंदर
महाराष्ट्र की जो कल्चर है, जो देश का कल्चर है, इस महाराष्ट्र ने जो अच्छे लोग पुराने समय में जो दिए, आइकॉन्स दिए, जिनको वापस याद हमारे युवाओं को दिलाने की आवश्यकता है, जिससे कि उनकी जीवनी से हमारा युवक सीखे और आगे बढ़े, प्रेरणा ले, क्योंकि आजकल युवकों में बहुत दिशाहीन स्थिति की स्थिति है हर जगह। मैं जाता हूं क्योंकि मेरा कार्यक्रम मैं हर हफ्ते करता हूं, उसमें देखता हूं तो दिशा की कमी है, वो कन्फ्यूज्ड है युवा आज का युग का, भारतवर्ष का पूरे का। तो उनको दिशा देने का ये सप्ताह की काम करेगा, हम लोगों का ऐसा प्रयास रहेगा। जी मराठी दिशा हे साप्ताहिक सुरू केलं आणि लोक खूप वाचतील, कारण झीमध्ये एक नवीन विश्वास निर्माण केलेला आहे तुम्ही, की त्या सगळ्या क्षेत्रामध्ये, कलेच्या क्षेत्रामध्ये, व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये, विचाराच्याही दृष्टिकोनातून असं काही नाही। तुम्ही जरी पंतप्रधानाच्या जवळ जरी असलात, तरी तुमची हे सगळी मालिका असो किंवा वर्तमानपत्र असो किंवा चॅनल असो, कधी कोणाच्या दावणीला बांधलेलं नाही आहे। तुम्ही विचारवंत आहात आणि म्हणून हे स्वतंत्र अशा प्रकारचं क्षेत्र असलं पाहिजे ह्या मताचे आहात। म्हणून विजय कोळेकरांच्या सारखा एक सहृदयी सव्यसाची पत्रकार त्यांनी ओळखला, आणि सुभाषजी त्यांना तुम्ही तुमच्याबरोबर नेलेलंच आहे। तुमचं हे पत्र, आठवड्याचं पत्र, एक अतिशय यशस्वी होईल आणि काही दिवसातच तुम्ही रोजचं हे पत्र म्हणून तुम्ही सुरू कराल अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो। आता मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा द्याव्यात। मी सर्वप्रथम झी समूहाचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो की एक नवीन वैविध्यपूर्ण आणि प्रत्येकाला हवंय ते देऊ शकणारं अशा प्रकारचं आठवडापत्र आजपासनं त्यांनी सुरू केलं आहे। खरं म्हणजे ज्याचा सर्वांनीच उल्लेख केला, ही गोष्ट देखील थोडी आश्चर्याचीच वाटते। अलीकडच्या काळात मुद्रित माध्यमातनं डिजिटल माध्यमाकडे, मुद्रित माध्यमातनं इलेक्ट्रॉनिक माध्यमाकडे हा प्रवास सहज दिसतो, पण त्याचवेळी अतिशय चांगल्या प्रकारे इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांमध्ये जम बसवलेला एखादा समूह हा मराठीतल्या मुद्रित माध्यमाकडे परत येतो, हे देखील एक मला असं वाटतं की आपल्या सर्वांना सुखावून जाणारी अशा प्रकारची ही घटना आहे। पण याच्या संदर्भात आश्चर्य वाटण्याचं कारण नाही, कारण ज्याप्रकारे राजजींनी सांगितलं किंवा सुशीलकुमारजींनी सांगितलं, सुभाषचंद्राजी एक अत्यंत धाडसी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे। आणि मगाशी आत्मचरित्रांच्या संदर्भात सांगितलं, मी स्वतः त्यांचं आत्मचरित्र पूर्ण वाचलं आहे, आणि एक व्यक्ती किती आपल्या धाडसानं अफाट कर्तृत्व करू शकतो, त्या आत्मचरित्रातल्या अनेक गोष्टींपैकी एक गोष्ट महत्त्वाची जर आपल्याला काही पाहायला मिळेल, तर जिथे यशस्वी झाले ते तर लिहिलंच आहे, पण जिथे अयशस्वी झाले, आपटले, त्या प्रत्येक गोष्टीचा उल्लेख हा त्यांनी त्यामध्ये केला आहे। पण त्यातनं एक व्यक्ती नवनवीन प्रयोग करून कशाप्रकारे पुढे जाऊ शकतो, आणि एवढंच नव्हे तर त्यांच्या अनेक प्रयोगांनी देशामध्ये एक नवीन दिशा तयार करण्याचं काम केलं, आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वामध्ये अशा प्रकारचं आठवडापत्र सुरू होत आहे याबद्दल बिलकुल आश्चर्य बाळगण्याचं कारण नाही आहे। आणि त्याहीपेक्षा मला असं वाटतं की अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की तत्वनिष्ठ पत्रकारांच्या मानदेयातील एक अतिशय विलक्षण अशा प्रकारचं व्यक्तिमत्व असलेले विजयराव हे याचे संपादक म्हणून काम करत आहेत, आणि नुकतंच झी मराठीवर त्यांनी सुखवार्ता ही जी सुरू केली आहे। खरं आहे आपण बघितलं तर
प्राईम टाईम जो आहे हा प्राईम टाईम केवळ राजकीय बातम्यांचा आहे आणि त्या राजकीय बातम्यांपैकी 90% बातम्या या निगेटिव्ह आहेत. पण त्याचवेळी समाजामध्ये चांगलं घडतं आहे, त्या चांगल्या घडणाऱ्या गोष्टीलाही जागा मिळाली पाहिजे. समाजामध्ये सकारात्मकता आणण्याचा प्रयत्नच केला नाही, केवळ नकारात्मकताच समाजापुढे आपण आणली तर समाजाचा सकारात्मक विचार करण्याची पद्धती देखील बदलू शकते. माध्यमांचा प्रचंड मोठा पगडा हा समाज मनावर होत असतो आणि आपण जर बघितलं तर आपल्या आजूबाजूला इतके छोटे छोटे लोक इतकं अखंड मोठं कार्य करत असतात, इतकं असाधारण कार्य करत असतात, त्यामुळे ह्या मंडळींना त्यांच्या कार्याला कुठेतरी अभिव्यक्ती मिळाली पाहिजे, कुठेतरी त्याला जागा मिळाली पाहिजे, ते देखील समाजासमोर आलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की विजयरावांशी चर्चा करताना त्यांनी देखील मला हे सांगितलं की जरीही सगळ्या माध्यमांचा कल हा जास्तीत जास्त राजकीय बातम्यांकडे असला तरी विविध प्रकारची सर्वेक्षणं झाल्यानंतर राजकीय बातम्या वाचण्याच्या संदर्भातला लोकांची आवड ही खूप खाली आहे. लोकांना खेळ हवा आहे, मनोरंजन हवं आहे, साहित्य हवं आहे, अशा अनेक गोष्टी हव्या आहेत आणि या सगळ्या गोष्टीची जी भूक आहे ती भूक पुरवण्याकरता एक उत्तम अशा प्रकारचं वार्तापत्र देखील हवं आहे आणि दिशा हे तशाच प्रकारचं एक आठवडापत्र आहे की ज्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीची जी भूक आहे ती मनोरंजनाची असेल, ती साहित्याची असेल, ती क्रीडेची असेल, प्रत्येक जीवनाच्या क्षेत्रामध्ये त्याला जे जे हवं आहे ते या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून ही जी दिशा आज या ठिकाणी आपण प्रकाशित केली आहे ही दिशा अनेकांच्या जीवनाला प्रकाशमान करण्याचं काम निश्चितपणे करेल हा मला विश्वास आहे. मला हा विश्वास आहे की झी मराठी दिशा अशाच प्रकारे प्रत्येकाच्या मनामध्ये एक अत्यंत चांगलं घर करेल. मी जाता जाता राज ठाकरेंना एकच विनंती करणार आहे, त्यांनी ठरवलं आहे की ते या झी मराठीमध्ये दिशामध्ये व्यंगचित्र काढणार आहे. तुम्ही माझे मित्र असल्यामुळे तुम्हाला एक माझी विनंती आहे, खरं म्हणजे मी लठ्ठा आहे मला माहिती आहे, पण माझं व्यंगचित्र काढताना इतकं मोठं पोट दाखवतात माझं, आधी आहे त्या पोटानेच मी राजसाहेब फार त्रस्त आहे आणि त्याच्यात तिप्पट पोट दाखवतात, त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे माझं नाक मोठं दाखवा, कान लांब दाखवा, टकलं दाखवा मला काय अडचण नाही, पण पोट थोडंसं लहान दाखवा एवढीच विनंती करतो आणि झी दिशाला शुभेच्छा देऊन या ठिकाणी माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.